प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात चांगले भोजन, चांगले कपडे आणि चांगल्या ठिकाणी फिरायला जायला आवडते. आपणही आज अशाच ठिकाणी जाणार आहोत, ते म्हणजे पृथ्वीवरचं स्वर्ग काश्मीरमधील गुलमर्ग. पण वाटेत आपल्याला काश्मीरमधील प्रसिद्ध शाल व कपडेही खरेदी करायचे आहेत. तर आजच्या या भागात आपण काश्मीर गुलमर्गमधील काश्मीर फॅक्टरीला भेट देणार आहोत. तर चला तर मित्रांनो, मी मयूर मंगलास गांगुर्डे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनेलवर. काश्मीर फॅक्टरी हे या मॉलचं नाव आहे आणि आपण आलेलो आहोत काश्मीर फॅक्टरीमध्ये शॉपिंग करायला. चला तर बघूया आतमध्ये जाऊन. काश्मीरच्या या निसर्गरम्य भूमीत अनेक कलाप्रेमी लोक जन्माला आले आहेत. त्यांनी रंगबिरंगी गालिचे, स्वेटर्स व शाली तयार केल्या, अनेक प्रकारच्या आकर्षक भेटवस्तू तयार केल्या. अशा या कलांची आणि नयनरम्य निसर्गाची मजा लुटण्यासाठी जगाच्या अनेक भागातून अनेक हौसी पर्यटन येथे येतात आणि एक अपूर्व गोड अनुभव मनात साठवून काश्मीरची तारीफ करत आपल्या देशात परतले जातात. तर आपण काश्मीरमधील प्रसिद्ध लोकप्रिय पश्मिना शाल खरेदी करणार आहोत, पण त्याआधी पश्मिना शालीची माहिती व इतिहास जाणूया. तो म्हणजे 16व्या शतकात पर्शियातील शाह ए अमदान नावाच्या एका संताने धार्मिक उपदेशासाठी काश्मीरचा प्रवास केला. त्यांनीच लडाखमध्ये प्रथमच रॉ काश्मीरी शोधून काढले. त्यांची कोमलता आणि गुळगुळीत पोतं पाहून शाह ए अमदानने या लोकरीपासून मोजे बनवण्याचे आदेश दिले. मोजे अलिशान बनले आणि काश्मीरचे तत्कालीन राजा झेन उल अबिदीन यांना दिले गेले. तोसुद्धा इतका प्रभावित झाला की त्याने काश्मीरचे प्रोसेसिंग युनिट काश्मीरमध्ये स्थापन करण्याचे आदेश दिले. शिवाय पर्शियन कारागिरांना काश्मीरची कताई आणि विणकामात स्थानिकांना प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले होते आणि म्हणूनच हे सर्व या क्षणापासून सुरू झाले. नंतर जगभरातील लोकांनी काश्मीरला भेट दिली. युरोपियन लोकांचा एक मोठा भाग नियमितपणे काश्मीरला भेट देत असे आणि नंतर पश्मिना शाल मोठ्या प्रमाणात युरोपियन देशांमध्ये निर्यात केली गेली. पश्मिना ही जगातील उत्कृष्ट कारागिरी मानली जाते. उबदार आणि नाजूक काश्मीरी धाग्यांना भव्य उपकरणामध्ये बदलते. चांगथंगी शेळीपासून हा नाजूक व तल्लम धागा मिळतो आणि यापासून काश्मीरमधील प्रसिद्ध पश्मिना शाल तयार होतात. चांगथंगी शेळीची लोकर पश्म म्हणून ओळखली जाते, जो उर्दू शब्द आहे आणि त्याचा मूळ फारशी आहे. ही शेळी लडाख जम्मू काश्मीरमध्ये समुद्रसपाटीपासून 15,000 फूट उंचीवर फक्त तिथेच आढळते, ज्यामुळे पश्मिना कला आणखीन दुर्मिळ आणि जगभरात आदरणीय आहे. पश्मिनाने जगभरातील राजे राजघराण्यांना आणि लोकांना त्यांच्या जादुई आकर्षणाने आणि पारंपरिक रूपाने मोहित केले. त्यामुळेच याच कारणामुळे पश्मिना कला आणखीन दुर्मिळ आणि जगभरात आदरणीय आहे. या शेळ्या सामान्यत पाळीव असतात आणि लडाखच्या चांगथांग प्रदेशात रुपशू, डेमचोक, स्कगजंग आणि पँगॉंग लेक प्रदेशासह चांगपा नावाच्या भटक्या समुदायाद्वारे पाळल्या जातात. लडाखमध्ये शेळ्या गवतावर जगतात, जेथे तापमान -20 सेल्सिअसपर्यंत खाली जाते. येथे सामान्य शालही मिळतात व या शालींची निर्मिती येथे लोकल बकरीपासून होते. यांची किंमत 300 रुपयापासून सुरू होते व आपली शाल ज्या क्वालिटीची असते त्या क्वालिटीनुसार तितकीच मोठी या शालींची किंमत असते. मित्रांनो, तर मी एवढी शॉपिंग केलेली आहे, एवढा शाली केलेला आहे, एवढी शॉपिंग करून झालेली आहे. पाठीमागे मम्मी पप्पा पण करतात अजून शॉपिंग. हे सगळे मावशी मित्र वगैरे त्यांच्यासाठी आहे आणि मम्मी पण ते त्या वगैरे मावशी काका सगळ्यांसाठी शॉपिंग चालू आहे. जोरा जबरदस्त आहे, सॉलिड आहे. तुम्ही गुलमर्गला आला तर नक्की या, या काश्मीर फॅक्टरीमध्ये या, स्वस्तमध्ये या, बजेटमध्ये आहे. एकदम 300 रुपयापासून शाली चालू आहेत, म्हणजे शाल 300 रुपयापासून अशी मिळते. तर तुम्ही आल्यावरती तुम्हाला बजेटमध्ये असलेले
शाल्स कपडे कश्मीरी कपडे स्वस्त मिळेल. तर नक्की गुलमर्गच्या गुलमर्ग हायवेला जेव्हा याल गुलमर्गला जाता ना कश्मीरी फॅक्टरीमध्ये या आणि पश्मिना शाल दुर्मिळ असल्यामुळे व एकाच ठिकाणी मिळणाऱ्या बकरीपासून तयार होते म्हणून याची किंमत खूप जास्त लाखो रुपयापर्यंत असते व अन्य सामान्य शाली येथील लोकल कश्मीरी बकरीपासून तयार होते व क्वालिटीनुसार याची किंमत असते म्हणून या शाली 300 रुपयापासून विक्रीला असतात. मित्रांनो एकमात्र नक्की येथे आल्यावर हा कश्मीरी कावा नक्की टेस्ट करा. खूपच भारी आहे. जसं आपण महाराष्ट्रामध्ये सकाळी उठून चहा घेतो तसेच कश्मीरी लोक सकाळचा कावा घेतात. नक्की टेस्ट करा कश्मीरला आल्यावर. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला माझ्या कामाची पावती मिळेल. चला तर मित्रांनो आता लवकरच कश्मीरच्या नवीन भागामध्ये भेटूया व व्हिडिओला लाईक शेअर व आपल्या मित्रांना शेअर करून सबस्क्राईब करायला नक्की सांगा. लवकरच भेटू एका नवीन भागामध्ये.